कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित आमचे सहकारी जे आपले संदीपानजी भुमरे या मेळाव्याचे आयोजक आणि माझा ज्यांनी या ठिकाणी सत्कार केला ते माझे सहकारी आमदार अब्दुल सत्तारजी आमदार आमदार चौगुले आमदार प्रकाश आंबेडकर आमदार बालाजी कल्याणकर नितीन पाटील केशवराव तायडे श्रीराम पाटील महाजन किशोर बलांडे अर्जुन गाडे प्रभाकर देवीदास लोखंडे अब्दुल अमीर अब्दुल सत्तार चंद्रकिशोर त्याचबरोबर बरोबरले आमदार प्रकाश आंबेडकर आमदार बालाजी कल्याणकर नितीन पाटील केशवराव तायडे श्रीराम पाटील महाजन किशोर बलांडे अर्जुन गाडे प्रभाकर देवीदास लोखंडे अब्दुल अमीर अब्दुल सत्तार नंद जी त्याचबरोबर हाजी अकिल सेठ किशोर अग्रवाल नगराध्यक्ष राजश्रीताई निकम सुर्गाबाई भवर शंकुंत शकुंतलाबाई बनसोड दीपाली भवर मेघा शाह केतन काजी व्यासपीठावर भरपूर लोक आहेत व्यासपीठावर पण आहेत आणि भरपूर समोर पण आहेत त्यामुळे सर्व देटा। मान्यवर उपस्थित सर्व सिल्लोड मतदारसंघातील तालुक्यातील कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो एवढ्या दूरवरून आपण मला भेटायला आलात माझं या ठिकाणी आपल्या लोकप्रिय नेते अब्दुल सत्तारजी यांनी सत्कार केला <laughs> त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून ऋणी आहे आपल्या सगळ्यांना मनापासून मी मना धन्यवाद देतो <laughs> आपले सगळ्यांचे आभार मानतो रात्री पण इथं एक वाजता आलो संजय शिरसाटच्या मतदारसंघातले तेव्हा तर रात्री पाऊस होता सर्व हजारो कार्यकर्ते भगिनी माता एकतर अपंग होता तोही आला होता त्याला काय पाहिजे होतं कामदार की पाहिजे नगरसेवक पाहिजे काही नको पण तो भेटायला आला मला बघायला आला शुभेच्छा द्यायला आला मला वाटतं पावणे तीन वाजेपर्यंत आम्ही इकडे होतो पावसामध्ये ट्रॅफिक जाममध्ये तुम्हाला देखील ट्रॅफिकचा त्रास झाला चारशे पाचशे किलोमीटर दूरवरून आपण या ठिकाणी आल्यानंतर जो उत्साह आहे या ठिकाणी एवढा प्रवास केल्यानंतर ही जी तुमच्यामधली एनर्जी आणि उत्साह आहे जो काही प्रोत्साहन बघायला मिळतं आहे चेहऱ्यावर आपल्या यावरून हे जबरदस्ती करून आणलेली माणसं नाही आहेत ही प्रेमाने आलेली आहे एका भाव भाव भावनेने आलेली मला सतार माझे मित्र सतारसाहेब म्हणाले शिल्लोडला आपण मोठा मेळावा करू मी बोलू मोठा किती येतं पाऊस आहे बोले पन्नास हजारापेक्षा एकही माणूस कमी येणार नाही पाऊस आहे बोले नाही एवढा मोठा मंडप टाकू की एकही माणूस भिजणार नाही ही जिद्द असते जिद्द हा एक प्रामाणिकपणा असतो एक विश्वास असतो आणि आज येथे पाच लोक आहेत एक दोन तीन चार पाच असे पन्नास लोक जेव्हा एकीकडे सत्ता असते एकीकडे मोठमोठे नेते असतात सरकार असतं यंत्रणा असते आणि सत्तेमध्ये आपण असताना आपण सत्ता सोडून ज्याच्याकडे काहीच नाही अशा एकनाथ शिंदेच्या विश्वासावर सोबत सोबत करता <laughs> राज्यात ती ही राज्यातली नाही देशातली नाही जगातली मोठी घटना आहे ऐतिहासिक घटना आहे याची नोंद जगभरातल्या अनेक देशांनी घेतली सगळीकडे टी व्ही लावला की तो टी व्हीमध्ये एकनाथ शिंदे आणि आमच्या आमदार पन्नास मग त्याच्यामध्ये ते काय ते आपला शाजी बापू ते ते त्या तर तिकडं त्यांनी त्या गुवाहाटीचं पर्यटन पर्यटन आणि तिकडचं सगळ्याचा प्रचारच करून टाकला पब्लिसिटी केली काही लोकांनी खूप आपल्या आपल्या कला सतारसाहेब असतील आणखी काही लोकं असतील इकडे आमचे जे बसलेले आमदार असतील तिकडे आज जे बाहेर आहेत त्याच्यापैकी कोणी गाणं म्हणतो आहे कोणी काय एवढं एन्जॉय चांगलं सगळं वातावरण एवढं चांगलं होतं इकडे म्हणत होते पळवून नेले जबरदस्ती करून नेले अरे आम्ही तर अगोदर तीस गेलो नंतर एक एक करून वीस आले पन्नास लोक आले पन्नास लोकांना जबरदस्ती करू शकतो आपण बरं हो त्यांनी येऊन इकडं मतदान पण केलं तुमच्या विरोधामध्ये आमच्या बाजूनी तरी आपण म्हणताय पळवून नेले पळवून नेले मी त्यांना सांगितलं तेव्हाच नितीन देशमुखला मी सांगितलं बाबा तू तु जा तुला घरी तुला जायचं आहे भेट तर बोला मी भेटून परत येतो बोला ठीक आहे तुला योग्य वाटेल तसं कर मी त्याही वेळेस मीडियामध्ये सांगितलं तुमच्याकडे काही लोकांची नावं असतील दहा असतील पाच असतील पंधरा असतील माझ्याकडे नावं द्या मी त्यांना स्पेशल विमान करून पाठवेन स्पेशल विमान करून पाठवेन <laughs> कारण शेवटी हे काय एक दोन दिवसाचं काम नव्हतं आणि जे आमदार माझ्याबरोबर होते ते चार चार तीन तीन लाख लोकांमधून निवडून आलेले होते त्यांना आपलं बरं वाईट सगळं समजत होतं आणि एका विश्वासाने एकत्र आल्यानंतर काय काय आम्हाला उपमा दिल्या तुम्हाला सगळं माहीत आहे काय काय आमच्याबद्दल बोलले तेही आपल्याला माहीत आहे त्यावेळेस बरेच लोक बोलत होते एकनाथ शिंदेने राजकीय आत्महत्या केली राजकीय आत्महत्या करतोय पण मी त्यावेळेस या पन्नास आमदारांना सांगितलं होतं मी तिथे बैठक घेऊन सांगायचो तो मी पन्नास लोक आहेत माझी मला काळजी नाही माझ्या राजकीय जीवनाची काळजी नाही माझ्या राजकारणाची काळजी नाही परंतु मला तुमच्या पन्नास लोकांची काळजी आहे पन्नास लोकांची काळजी आहे जेव्हा कधी मला असं वाटेल की तुमचं नुकसान आहे तुमचं मी नुकसान करतो मी आहे त्यावेळेस एकच शब्द लक्षात ठेवा माझा ही सगळी जबाबदारी मी माझ्या एकट्यावर घेईन परंतु तुम्हाला याच्यातून कुठलाही तोशीस लागणार नाही तुमचं राजकीय करिअर जे आहे अबाधित ठेवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे एकनाथ शिंदेच्या ही साधी सोपी गोष्ट नाही आहे आम्ही संयम बाळगत होतो इकडे आमच्याशी चर्चा करायला पाठवत होते तिकडे आम्हाला पदावरून काढत होते पण आमच्याकडे मेजॉरिटी होती लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्त्व असतं नंबर्सला महत्त्व असतं या देशामध्ये घटना आहे या देशामध्ये कायदा आहे या देशामध्ये नियम आहेत त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही इकडे पदावरून काढायचं घटनेता बदलायचा चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे आणि तिकडे चर्चेला पाठवायचं इकडे म्हणायचे पुतळे जाळा तिकडे म्हणायचे एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करा दगडफेक करा म्हणणारे चला चला बोलायला लागल्यावर एक 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 पाठीसारखायला लागला कोणीच राहिला नाही करणार कसं एकनाथ शिंदे काय असं हलका बिलका आहे का काय अरे माझ्यावर प्रेम इतके वर्ष हे बाळासाहेबांचे जे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद साहेबांची शिकवण भे घेऊन मी काम केले हजारो लाखो लोक कार्यकर्ते जे एकनाथ शिंदेच्या शब्दाखातर वाटेल ते करायची त्यांची तयारी आहे अशी जी लोकं आहेत मला तर पोलिसांची गरज नव्हती मी त्यांना म्हणालो जाऊन तर बघा मधमाशाचं जसं पोळं असतं ना मोहोळ ते मधमाशा एकदा निघाल्या बाहेर की कुठं चावतील ते काही कोणी सांगू शकत नाही पण मला त्या मार्गाला जायचं नव्हतं त्यांनी शानपणा केला नाही चांगला आहे परंतु आम्ही एका हिंदुत्वाच्या विचाराने बाळासाहेबांच्या विचाराने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे काही शिकवलंय ती वाट धरून आम्ही पुढे जाऊ लागलो मी लाग ला। आपल्याला सांगू इच्छितो अडीच वर्ष जेव्हा हे सरकार महाविकास आघाडीचं स्थापन झालं तेव्हा माझे आमदार अनेक लोक मला सांगत होते घात होतो आहे इथे धोका होतो आहे ही जी वाट आपण धरली आहे ही चुकीची आहे हे बदला मी त्यांना सांगितलं आपल्याला प्रमुखांचा आदेश मानण्याची सवय आपली परंपरा आहे बघूया आपण परंतु ज्या माध्यमातून आता त्यावेळेस काही कमिटमेंट होती काय होती त्याच्या बाबतीमध्ये मी इथं बोलणार नाही कारण मला तो स्वार्थही नव्हता सुरुवातीला मला सांगितलं होतं पण नंतर झालं नाही त्यानंतर मी ते, ते विसरून गेलो माझ्या डोक्यातून मुख्यमंत्रीपद काढून टाकलं पण त्यावेळेपासून आज जे काय अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये आमच्या आमदारांना आले ते अतिशय वाईट होते मतदारसंघामध्ये त्यांचं खच्चीकरण करणं पडलेल्या पराभूत झालेल्या उमेदवाराला भरपूर निधी देणं वरती आघाडी म्हणून सांगणं आपला अमरावतीचा कोण तो श्रीकांत देशपांडे तो पराभूत झाला आघाडीमध्ये राहून मा राज्यसभेचा दोन्ही उमेदवार निवडून आले पाहिजे एवढी मतं आपल्याकडे होती मी स्वतः काही मतं बाहेरून आणली होती तिथेही पराभव झाला आघाडीमध्ये राहून लोकसभा सब, राज्यसभेचा पराभव होतो आणि मी सांगितलं होतं छाती ठोकपणे या सगळ्यांना मी सांगितलं आपल्याला हे दोन्ही उमेदवार निवडून आणायचे आहेत तशा प्रकारची मतं आपल्याकडे होती मग का पडला याचा विचार करायला पाहिजे होता याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं जे दोन विधान परिषदेची निवडणूक दुसऱ्या दिवशी होती या सर्वांनी मला विचारलं काय करायचं मी दोन्ही निवडून आणायचे दोन्ही निवडून आणायचे <laughs> <निवडु नानाई चाये। laughs> काय वागणूक तुम्ही आम्हाला दिली त्या दिवशी कशी वागणूक दिली आणि त्याच वेळेस माझी जे काही माझ्या डोक्यामध्ये जे विचार आले आणि त्याप्रमाणे हे सांगतात ते खरं आहे भमरे मामा आणि बमरे नानाने आणि यांनी सांगितलं सतार साहेबांनी ते अगदी बरोबर आहे की पुढे वा काही माहीत नव्हतं यांना कुठे चाललं आहे तुम्ही पुढे वा पुढे वा मागे वळून पण नाही बघितलं यांनी पुढंच 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 पुड़े�, होत गेले बोला आता माघार नाही मला त्यावेळेस फोन आले यांनाही फोन आले सगळ्यांनाही फोन आले आम्ही फोन सुरू ठेवूनच गेलो लपून छपून आम्ही काम केलं नाही अगदी पारदर्शकता आमच्या कामामध्ये होती बरेच प्रयत्न झाले अडवा अडवीचा प्रयत्न झाला सगळं करण्याचा प्रयत्न झाला परंतु आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे छातीचा कोट करून लढणारे आम्ही शिवसैनिक आहोत त्यामुळे तुमच्या अशा कुठल्याही कारवाईला आम्हाला घाबरायची आवश्यकता नव्हती कारण पण आम्ही मग आम्हाला जे आत्मपरीक्षण तुम्ही करायचं सोडून आम्हाला काय काय उपमा दिल्या भंडखोरी गद्दार कोणाला वाटेल ते तोंडामध्ये येईल ते बोलायला लागले बाळासाहेबांनी देखील आम्हाला सांगितलं होतं त्यांची शिकवण होती की अन्यायाविरुद्ध पेटून उठा अन्याय सहन करू नका अडीच वर्ष सहन केला काय मिळालं आमच्या शिवसैनिकांना बाळासाहेब नेहमी सांगायचे हे काँग्रेस राष्ट्रवादी हे आमचे शत्रू आहेत यांना जवळ करू नका अशी वेळ येईल तेव्हा माझी शिवसेना काँग्रेस व्हायची वेळ येईल त्यावेळेस मी शिवसेनेचं दुकान बंद करेन हे बाळासाहेबांचे शब्द आहेत आज सावरकरांच्याबद्दल आम्हाला काही व्यक्त होता येत नाही संभाजीनगरचं आता नाव आम्ही जेव्हा हिंदुत्वाची भूमिका घेतली त्यावेळेस संभाजीनगर हे नाव शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलं ती पण शेवटची कॅबिनेट इल्लिगल आहे आज तुम्हाला मी सांगतो जेव्हा सरकार अल्पमतात असतं आम्ही तेव्हा राज्यपालांना पत्र दिलं होतं की आमच्याकडे एवढे संख्याबळ आहे आम्ही कोर्टात देखील भूमिका मांडली होती असं असताना कुठली कॅबिनेट घेता येत नाही परंतु शेवटची कॅबिनेट घेतली दोनशे तीनशे जे आर काढले कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव आणि आणखी काही निर्णय घेतले करें। करें। ही कॅबिनेट बेकायदेशीर होती आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही कॅबिनेट अधिकृत घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत कारण उद्या कोणीही चॅलेंज करेल तुमच्याकडे अधिकारच नाही कॅबिनेट घेण्याचा आणि त्या कॅबिनेटमध्ये जे निर्णय घेतले ते बेकायदेशीर ठरले असते आम्ही कुठल्या याला स्टे दिला आहे संभाजीनगर संभाजीनगर हे बाळासाहेबांच्या मुखातून निघालेलं संभाजीनगर आहे <laughs> तुम्ही कितीही काही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आज आमचं हिंदुत्व आहे पण आमचं हिंदुत्व आज आम सत्तारबाई भाई आमच्याबरोबर आहे सत्तार साहेब आहेत मी सांगू इच्छितोय बाळासाहेबांचं हिंदुत्व इतर धर्मियांना इतर धर्मियांचा अपमान करणं अनादर करणं त्याच्यामध्ये मुस्लिम असतील कि ख्रिश्चन असतील शीख असतील इसाई असतील यांचं अनादर करणं नाही सगळ्या धर्माचा आदर करत करत आपण पुढे जायचं आहे सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जायचं आहे मगाशी सत्तारबाईंनी बाळासाहेबांचं उदाहरण दिलं नमाज पडण्याचं वस्तुस्थिती आहे ज्या वेळेस या, या राज्यामध्ये आपलं सरकार होतं युतीचं जेव्हा लोक रस्त्यावर नमाज पडत होते त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं यांना एफ एस आय वाढवून द्या मस्जिदीमध्ये एफ एस आय वाढवा मोठ्या इमारती करू द्या त्यांना नमाज पडू द्या शेवटी सर्व धर्मांना आपण आपला हिंदुत्व जोपासत असताना कुठल्याही धर्मावर अन्याय होता नये हे देखील बाळासाहेबांनी पाहिलं आमच्या साहेबांनी पाहिलं साबीर शेख देखील आपल्या मंत्रिमंडळात होते आज कितीतरी मुस्लिम लोक आहेत जे आपले पदाधिकारी आहेत नगराध्यक्ष आहेत आज इकडे एवढे जिल्हा परिषद अध्यक्ष आलेत किती नगराध्यक्ष आलेत किती नगरसेवक आलेत सगळे आलेत ही ताकद जी आहे ही ताकद का आली कारण आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ही सर्वसामान्य लोकांना पटणारी आहे या राज्याला न्याय देणारी आहे या राज्यातल्या सर्व समाज घटकांना न्याय देणारी आहे त्यात शेतकरी असतील वारकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील मला आठवतं मी पंढरपूरला गेलो दिल्लीवरून पुण्याला एअरपोर्टला उतरलो तिथून एअरपोर्टला उतरल्यानंतर रस्त्याने मी पंढरपूरला जात होतो या पण पुण्याच्या रस्त्यांवर दुतर्पा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते हजारो लोक पंढरपूरला दहा लाखापेक्षाची जास्तीची गर्दी होती ज्या रस्त्याला जाऊ तिकडे तुफान गर्दी होती पोलिसांनी मला सांगितलं साहेब सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका परंतु लोकांच्या भावना बघितल्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या ज्या काही मुद्रा बघितल्या आणि त्यांचे जे काही आशीर्वाद बघितल्यानंतर मला राहावला नाही मी गाडीच्या बाहेर येऊन सगळ्यांना अभिवादन करू लागलो पोलिसांना देखील थोडं टेन्शन आलं परंतु मी त्यांना सांगितलं हे वारकरी जे आहेत हेच माझे रक्षक आहेत त्यामुळे मला कसली चिंता जीवाची माझ्या नाही आहे शेवटी से बचाण्यावाला बडा होता असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आलेत कधीच मी डग डगमगलो नाही कधी सुरक्षेची मी सिक्युरिटीची परवा केली नाही ना तर मी इथपर्यंत पोचलोच नसतो जे जी भूमिका घेतली ती राज्यातल्या लोकांनी ॲक्सेप्ट केलेली आहे लोकांनी स्वीकारलेली आहे काही लोकांना तेव्हा वाटत होतं की हे काय चाललंय हे कशासाठी करतायत मी त्यांना सांगितलं आम्हाला काही स्वार्थ नाही माझ्याबरोबर सात ते आठ मंत्री आले विरोधी पक्षातून सरकारकडे सत्तेकडे जाण्याचा ओघ हो असतो परंतु इकडं उलटं झालं सत्तेतली माणसं बाहेर पडली एक नाही दोन नाही पाच नाही पन्नास लोक हे काय साधं आहे हे सोपं आहे मला खूप सगळ्यांनी सांगितलं तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आम्ही असं करतो आम्ही हे देतो ते देतो मिलो आम्ही मिळवायसाठी आलेलोच नाही भारतीय जनता पक्षाला देखील खूप बदनाम केलं भारतीय जनता पक्ष यांचा बळी घेईल बळे भारतीय भारतीय जनता पक्ष यांना माहीत नाही अजून काय मला म्हणाले तुम्हाला मुख्यमंत्रीपद आम्ही देतो मी मला मुख्यमंत्रीपदासाठी मी आलेलोच नाही जो काय पन्नास लोकांवर जो काय अन्याय होत होता त्यांच्या मतदारसंघाचं खच्चीकरण होत होतं त्यासाठी मी आलो आहे त्यासाठी मी आलो आहे उद्या त्यांना निवडून यायचं आहे जर तुमच्या मतदारसंघात तुम्ही काम केलं नाही पाच वर्ष मतदार उभं करतील तुम्हाला मतदार मतदान पेटीमध्ये जातो जेव्हा बटन दाबतो तेव्हा पूर्णपणे तो, तो सतर्क असतो त्याला किती बाहेर तुम्ही काही सांगितलं तरी त्यांना मनातून ठरवून आलेला असतो आणि जेव्हा तुम्ही काम करू शकत नाही तेव्हा तुम्ही कसं फेस करणार त्याला काय दुःख होती मतदारसंघ काय दुःख होती आमच्या आमदारांची मी एकदा दोनदा तीनदा चारदा पाच वेळा सांगितलं आपण दुरुस्ती करूया आमदारांचं ऐकूया आमदारांच्या भावना ऐकूया समजून घेऊन निर्णय घ्या पण त्याच्या दुर्दैवाने आम्हाला अपयश आलं आणि म्हणून ना इलाज असतो हो। छातीवर दगड ठेवून या शिवसैनेला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला काय मिळालं अडीच वर्षात शिवसैनिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला आज जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख ग्रामीण भागातले जे लोक आहेत काय परिस्थितीमध्ये राहत आहेत कसे पक्ष वाढवत आहेत कोणी त्यांची सुनवाई केली मला जेव्हा कळलं तेव्हा मी माझ्या एकट्या नगर विकासमधून त्यांना थोडा निधी देऊ लागलो एक कोटी दोन कोटी जे काय मला उपलब्ध होईल त्याप्रमाणे मी प्रयत्न केला तेही पटलं नाही तेही पचलं नाही तेही रुचलं नाही काही लोकांना आम्ही काय केलं पक्ष पक्षाला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले शिवसेना मुख्यमंत्री असताना चार नंबरवर गेला पक्ष नगरपंचायतीमध्ये का केलं आम्ही हे अशा परिस्थितीमध्ये आपली सत्ता आणि त्याचा फायदा आपल्या शिवसैनिकांना होत नसेल आणि दुसरे पक्ष त्याचा फायदा उचलून आपला पक्ष मजबूत करत असतील तर त्यांना अधिकार आहे त्यांना अधिकार आहे परंतु आपला पक्ष आपण मोठा करण्यासाठी काही वेळा आपल्याला समोरच्या माणसाने सांगितलं तर ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि मग शेवटी हा जो काही निर्णय झाला याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो काही शिवसैनिकांना सत्तेचा फायदा तर सोडा परंतु खोट्या केसेसला सामोरं लावं जावं लागलं तडीपाऱ्यासारख्या कारवायांना सामोरं जावं लागलं काही लोकांना तर मोक्का भोगावा लागला मोक्कामध्ये अटक व्हावं लागलं तरीसुद्धा मी सरकारमध्ये असून त्यांच्या वाचू शकलो नाही तिथला जिल्हा प्रमुख प्रमुख बोक्सा बोक्सी रडू लागले कारण मी ऐकून घ्यायचो मी वेळ द्यायचो मी सांगितलं त्यांना मी देखील अपयशी याच्यामध्ये दे। माझ्याकडे अधिकार असते तर मी फोन करून उचलून सांगितलं असता हा निर्दोष आहे त्याचा मोक्का रद्द करून मला रिपोर्ट कर अशा प्रकारचे माझे आदेश गेले असतात पण आता तुम्हाला मी सांगतो हा तुमचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बनलेला मग अशी मी मग भारतीय जनता पक्षाचं बोलत होतो ते राहून गेलं अशा वेळेस त्यांच्या बाबतीमध्ये जो गैरसमज होता सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खुर्ची घेण्यासाठी काहीही करा करू लागले परंतु मी तुम्हाला सांगतो आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील माहिती घेतल्यानंतर हे तर लढाऊ शिवसैनिक आहेत हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत हे लढवय्य शिवसैनिक आहेत या राज्याचा विकास करतील हे धर्मवीर आनंद दिगे साहेब एक नाव असलेला गुरुवर्य त्याच्या तालमीत काम करणारे लोक आहेत या राज्याचा भलं करतील हा विश्वास निर्माण झाल्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आणि सगळ्यांची तोंड गप्प झाली मी प्रधानमंत्री असतील गृहमंत्री असतील अध्यक्ष असतील त्यांचे यांचं मनापासून मी धन्यवाद त्यांना दिलेले आहेत देवेंद्रजींना पण दिलेत ते मुख्यमंत्री पाच वर्ष होते त्यांच्यासोबत देखील आम्ही काम केलं आहे आता एकच आहे तुमच्या मनातला सर्वसामान्य लोकांच्या मनातला सर्वसामान्य माणसाला हवं असलेलं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि मी सांगितलं की मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही पन्नास लोक मुख्यमंत्री आहात आज मी बघतोय की प्रत्येक शिवसैनिकाला देखील वाटतंय की मी स्वतः मुख्यमंत्री आहे एवढ्या अधिकाराने हक्काने तो माझ्या जवळ येऊ लागला मग आपली गाराणी सांगू लागला मी त्याचं गाराणी ऐकतोय मी समजून घेतोय जेवढा काय न्याय देता येईल त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत आता तुमचा हक्काचा माणूस त्या सहाव्या मजल्यावर बसलेला आहे शिवसैनिकांचं खच्चीकरण यापुढे होऊ देणार नाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही आणि शिवसैनिकावर खोट्या केसेस तर दूरची गोष्ट दूरची गोष्ट हा आमचा लढवय्या शिवसैनिक आहे हा आंदोलन करणारा शिवसैनिक आहे भुमरे सारखे आपले सत्तार साहेब तर अडीच वर्षापूर्वी आमच्यामध्ये आले परंतु एकदम जोरदार शिवसैनिकच होऊन गेलेत ते आता केसेस भोगल्यात जे बोलतायत त्यांच्यावर किती के केसेस आहेत विचारा <प्राण> जास्ती कधी आम्ही तमा बाळगली नाही कोर्टात जाऊ केस होईल अटक होईल कधी नाही बघितलं <प्राण> वयाच्या विसाव्या एकवीसव्या वर्षी महाराष्ट्र सीमा आंदोलनामध्ये हा एकनाथ शिंदे बेळगावच्या जेलमध्ये चाळीस दिवस होता कधी आम्ही तमा बाळगली नाही कधी आमच्या कुटुंबाचा विचार केला नाही आमच्या बाप जाद्यांची नावं घेतली काय काय घेतलं बदनाम केलं सगळं केलं अरे कमी कधी आम्ही भेटायचो माझ्या वडिलांना देखील मी सभागृहामध्ये भाषणामध्ये सांगितलं माझे वडील झोपायचे आई वडील झोपायचे तेव्हा मी घरी जायचो सकाळी ते कामाला जायचे तेव्हा मी उठायचो श्रीकांत हा खासदार झाला आहे तो डॉक्टर झाला मेडिकलमध्ये ऑर्थोपॅडिक सर्जन झाला परंतु त्याच्या आईनी लक्ष दिलं मला लक्ष देता आलं नाही कारण मी माझं कुटुंब फक्त शिवसेना आहे शिवसेना मानत होतो त्याला देखील वाटलं असेल की माझे वडील मला वेळ देत नाहीत परंतु सगळ्यांनी सहन केलं कुटुंबाने मला सहकार्य केलं माझ्या परिवाराने मला साथ दिली मी प्रत्येक माझा क्षण शिवसेनेसाठी खर्च केला रक्ताचं पाणी केलं कष्ट केले म्हणून शिवसेना मोठी झाली आणि तुम्ही आम्हाला हे नव्हताय कोण वॉचबेन कोण टपरीवाला कोण रिक्षावाला कोण भाजीवाला अरे याच लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि याच लोकांनी शिवसेना बाळासाहेबांची मोठी केली हे कदापि तुम्हाला विचारता येणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्याचा विकास या सर्व सामान्य माणसाला न्याय मी आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला या बळीराजा जो शेतकरी आहे त्याच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे थांबल्या पाहिजे त्यासाठी आपण निर्णय घेऊ जे वाया जाणारं समुद्रात जाणारं पाणी जे आहे हे मराठवाड्याकडे वळवलं पाहिजे त्यासाठी किती खर्च लागू द्या तो सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही मोठा निर्णय घेतला प्रधानमंत्री महोदयाने देखील सांगितलं या राज्यासाठी विकासासाठी किती निधी लागू द्या तो कमी पडू देणार नाही हेही त्यांनी सांगितलं आणि आपल्याला हेही सांगतो मी आमच्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं आपका एक घंटा तेरा मिनिट पंधरा सेकंद का भाषण मैने पुरा सुना आहे आपने दिल से बात की दिल में जो तो था व भाषण मिळा जे एवढी मोठी माणसं ज्या देशाचं नेतृत्व करतायत आपल्या देशाचा गौरवपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम करत आहेत त्यांच्याबद्दल पण रोज काय ना काय काय ना काय शेवटी चालू असतं जे बोलतायत आज मी आपल्याला सांगतो काल आम्ही डिझेलवरचा निर्णय घेतला पाच रुपये पेट्रोलचे कमी केले तीन रुपये डिझेलचे आम्ही कमी केले शेतकऱ्याचे रेग्युलर जे कर्ज फेड करत होते पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह ते, ते देऊन टाकले पूर परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर इकडे बसलेत त्यांनी सांगितलं पूर परिस्थितीमध्ये ज्यांना आपण मदत केले ते वगळा असा निर्णय झाला होता तोही आम्ही बदलला आणि पन्नास हजार ते इन्सेंटिव्ह देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला हे सर्वसामान्य माणसाचं जे जे काय आम्हाला करायचं आहे ते आम्ही करणार शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे गरिबांचं सरकार आहे प्रत्येक घटकाचं सरकार आहे प्रत्येक धर्मियाचं समाजाचं सगळ्यांचं सरकार आहे हे सरकार सगळ्यांना वाटलं पाहिजे माझं आहे हे सरकार माझं आहे हा मुख्यमंत्री माझं आहे हे आमचं सरकार आहे ही भावना निर्माण करण्यासाठी वाटेल ते आम्ही करू कष्ट आम्ही करू सगळं आम्ही करू मुख्यमंत्री म्हणून मला जिम्मेदारी दिली उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आहेत त्यांनी देखील पाच वर्ष त्यांचा अनुभव नक्की चांगला आहे तो देखील कामी येईल आणि म्हणून काही लोक म्हणतात अजून मंत्रालय सुरू केलं नाही मंत्रालय सुरू नाही अरे मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरू असतो मोबाईल काम चालू आहे गाडीमध्ये पण माझं काम चालू असते घेऊन येतात लेटर मी लगेच त्याच्यावर सही करतो लगेच फॉरवर्ड करतो लगेच काम चालू कारण आता माझा मुख्यमंत्री म्हणून मी आहे माझा लिहिलेला शब्द हा आदेश म्हणून पाळावा लागतो कार्य अधिकाऱ्यांना नंदनवनला गेलो तिकडे माझं काम चालू असतं ठाण्याला साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो तिकडे माझं काम चालू असतं मंत्रालयात गेलो तिकडे माझं काम चालू असतं कार्यक्रमाला गेलो तिकडे माझं काम चालू असतं काम चालूच आहे बंधन आहे परंतु हे जे काही चर्चा चालू आहे त्यांना चर्चा करत राहू द्या पूर परिस्थितीचा आढावा मी दररोज सकाळी सात वाजल्यापासून अधिकाऱ्यांना फोन करतो जिल्हाधिकाऱ्यांना करतो कमिशनरला करतो विभागीय आयुक्तांना करतो काल तर तेलंगणा आपल्या गडचिरोलीमध्ये पूर होता तिथल्या चीफ सेक्रेटरींशी बोललो तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो सगळ्यांशी माझी चर्चा चालू आहे आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे सगळ्या टीम आपल्या अलर्ट आहेत एन डी आर एफ असेल आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल एस डी आर एफ असेल आपल्या विभागाचे सर्व अधिकारी आहेत मी त्यांना सांगितलं आहे जे पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्त भागात जे लोक आहेत दरडग्रस्त भागामध्ये जे आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवा आणि त्यांचा खाण्यापिण्याचा जेवणाचा सगळा खर्च जिल्हा प्रशासनाने करायचा आहे तिकडे कुठली हायगय खपून घेतली जाणार नाही शेवटी आपले लोक आहेत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना टाईम टेबल मी काय त्याचा विलंब नाही तातडीने मे त्या ठिकाणी सांगितलं तातडीने जी काय ध्येय पाच लाख जी काय आपली जो आपण मदत देतो मुख्यमंत्री सहायता निधीतून जखमींना जे देतो त्याचा एका क्षणाचाही विलंब लागत नाही क्षणाचाही विलंब लागत सरकार सरकारच त्यांच्यासाठी आहे सरकार कोणासाठी आहे आमचा काही अजेंडा नाही स्वतःचा आपल्याला हे सरकार जे आहे लोकाभिमुख करायचं आहे लोकांसाठी हे सरकार चालवायचं आहे लोकांना योजना देण्याचं सरकार चालू आहे मामा मगाशी म्हणाले तुमची कुठली योजना ती ब्रह्मागवान मी तुम्ही यायच्या आधी गगराणींशी बोललो गगराणी बोले पुढच्या कॅबिनेटमध्ये ती योजना मी आणतो त्याच्यामध्ये किती लाख किती आ, ब... आठशे नव्वद कोटी पण ते सिंचन किती होणार आहे पंचवीस हजार हेक्टर पंचवीस हजार हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार आणि आम्ही जे पाणी वळवण्याचा प्रकल्प आहे तो तीन लाख पंचाहत्तर हेक्टर जमीन पावणे चार लाख हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार आहे हे केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणारच नाही आणि मग सरकार जे जे काही निर्णय घेईल ते लोकहिताचेच घेईल आज काही लोक मला बघितला टी व्हीमध्ये काही म्हणाले संभाजीनगरचं नावाचं तर मी सांगितलं तुम्हाला काही म्हणाले काही मुख्यमंत्री येतात टेम्पररी असतात तात्पुरते असतात अरे तुम्ही कोण ठरवणार ही जनता ठरवत असते कोणाला किती काळ तिकडे बसवायचं आणि कोणाला उतरवायचं हे तुम्ही चिंता करू नका याची चिंता जनता करेल आणि जनतेने निश्चय केलेला आहे निर्णय केलेला आहे काही बोलायचं हे इलिगल सरकार आहे इलिगल सरकार बोले सुप्रीम कोर्टाने त्यांच्या चार मागण्या फेटाळल्या हे सरकार पद्धतीने शपथ घेतलेली आहे राज्यपालांनी चुकीची शपथ दिलेली आहे या विश्वासदर्शक ठराव चुकीचा केलेला आहे लो विधानसभा अध्यक्ष चुकीचं केलं आहे हे चार मागण्या होत्या कोर्टाने बघितले अरे याच्यात काही अर्जन्सी नाही आहे सरकार फॉर्म झालेलं आहे हे नंतर बघू घटनापीठ तयार करून नंतर तुम्हाला तारीख कळवतो असं करून त्यांना पळवलं इकडं आले बोले आम्ही जिंकलो अरे काय जिंकलो जिंकलो काय अरे तुम्हाला तोंड लपून पळावं लागलं कारण आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे जिंकलो आम्ही फटाके ते, फटा ते वाजवायला लागलेत अशी परिस्थिती निर्माण हसावा रडावा माहीत नाही त्याचबरोबर या ठिकाणी म्हणाले आमदार काही लोक म्हणाले आमदार एकमेकाच्या असे मानगुटीवर बसतील आणि काही मिळालं नाही की भांडणं होतील हे ते तसं देव पाण्यात बुडून ठेवलेत अरे हे लोक कुठल्या अपेक्षेने आलेले नाहीत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आलेत कोणाला काय पाहिजे म्हणून आलेले नाहीत हे एकमेकांच्या मानगुटीवर नाही तुमच्या नक्कीच मानगुटीवर बसतील म्हणजे विरोधी पक्षाच्या तुमच्या नाही विरोधी पक्षाच्या <laughs> बोकांडीवर <laughs> तर म्हणजे स्थिर सरकार आहे एकशे पासष्ट एकशे सहासष्ट आमदारांचं सरकार मजबूत सरकार आहे पहिल्या पहिल्या याच्यामध्ये मला वाटतं विश्वासदर्शकमध्ये का एकशे सात मिळाले दुसऱ्या वेळी वे नव्याण्णव झाले तिसऱ्या वेळा काय असतं तर आणखी कमी झाले असते अशी परिस्थिती आहे आम्हाला ती काय तोडफोड करायची नाही पण ज्या दिवशी तुम्ही जर विचार कराल की आम्ही इकडे असेच बसलो आहे मोकळे तर तो विचार डोक्यातून काढा एकनाथ शिंदेकडे खूप काय काय नवीन नवीन म्हणजे आता मी बोलत नाही जाहीरपणे इकडे पण माझ्याकडे बसलेले सगळे कलाकार लोक आहेत माझ्या इथे व्यासपीठावर ते, व्यास ते कलाकारी दाखवतील अशी की तुम्हाला कळणार पण नाही आणि त्यामुळे एकच सांगतो तुम्हाला की अशा प्रकारचं जे काही मगाशी कुठल्या विधान परिषदेचं तुम्ही सांगितलं आपण काय आपल्याला आदेश आला त्याप्रमाणे आपण काम केलं परंतु त्यावेळेस मी आपल्याला सांगतो मी कोल्हापूरला होतो सांगली कोल्हापूरला होतो पूर परिस्थिती होती मी सत्तारबाईला फोन केला तुमची मदत मला पाहिजे या निवडणुकीमध्ये बोले दिली आणि आपल्याला मी सांगतो इथे मुस्लिम लोक आहेत तिथे व्यासपीठावर आहे समोर आहे किती एकशे दहा हा एकशे दहा नगरसेवकांचा पाठिंबा दिलेला शब्द पाळणारा सत्तारबाई इकडं बसला आहे आणि त्यावेळेस निवडणूक आपण जिंकलो ते जाऊ द्या त्याला काय कोणाला काय करायचं त्याचा त्याचा विषय असतो जेव्हा त्यांना ते कळेल तेव्हा ती वेळ निघून गेलेली असेल पश्चाताप करायची पण ते ठीक आहे हां ऑपरेशन करायला बरोबर करा ते ऑपरेशन आणि तिथे दोघं आहेत तुमच्याबरोबर इकडं सत्तारसाहेब आणि बुमरे नाना आणि मी पाठवून आहे मी जिकडं ऑपरेशनला माणसं पाठवतो ते ऑपरेशन कधी फेल होत नाही मला छोटे मोठे छोटे मोठे ऑपरेशन करायची सवय होती पण हे मोठं ऑपरेशन होतं आता जे झालं ते मोठं ऑपरेशन होतं मला पण टेन्शन होतं कसे होगा क्या होगा म्हणून मी ना रोज सांगायचो ठीक हो जाएगा टेंशन मतलो। <laughs> का टेन्शन म्हटलं पण हे पन्नास लोकं बिंदास होते बोले तुमच्यावर आम्ही विश्वास दाखवलेला आहे जे काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही बिंदास राहा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्याला मी सांगतो सुरुवातीचे तीन दिवस तीन रात्र हा एकनाथ शिंदे एक मिनिट पण झोपला नव्हता एक मिनिट पण झोपला हो नव्हता हो आम्ही तिकडे गेलो दुसऱ्या राज्यात तिकडे देखील मला आहे साहेब तुम्ही झोपा कारण माझा चेहरा जो होता यांना बघवत नव्हता हो पण मी गेलो तिकडे झोपच यायची नाही झोपलो की तीन वाजता जाग यायची मला आणि तीन नंतर परत जाग नाही कारण झोपायचोच मी दोन वाजता एक वाजता कारण एक मला माझं काही टेन्शन नव्हतं माझ्यासोबत जे विश्वास ठेवून पन्नास लोक आले होते त्यांचं करिअरचं मला टेन्शन होतं त्यांच्या राजकीय जीवनाचं जे आहे ते मला टेन्शन होतं परंतु सगळं झालं नीट बाळासाहेबाचे आशीर्वाद दिगेसाहेबांचे आशीर्वाद आपल्या थोरा मोठ्यांचे परमेश्वराचे सगळे कामाख्या देवीने पण आपल्याला आशीर्वाद दिला कामाख्या देवीकडे म्हणाले गेलेत आता चाळीस बळी रेडे काय म्हणाले चाळीस रेडे पाठवले काय भाषा आहे बोलायचं काय काय तोंड आहे म्हणून बोलताय आम्ही पातळी सोडली नाही ही नाही बाळासाहेबांची साहेबांची आम्हाला ती शिकवत नाही पण बळी कोणाचं घेतला कामाख्या मातेने कारण कामाख्या मातेला माहीत आहे यांची समाजाला गरज आहे हे चाळीस पन्नास लोक हे समाजात राहिले पाहिजे हे राज्यामध्ये प्रगतीसाठी लोकांच्या हितासाठी हे सगळे आवश्यक शिंदेने घेतलेली आहे मी जाहीरपणे तेव्हा सांगितलंय याच्यातला एकही माणूस पराभूत झाला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून निघून जाईल तुम्ही काय सांगता आम्हाला तुम्ही कोण ठरवणार हे जनता जनार्दन ठरवत असते सगळं मतदार ठरवत असतात आणि म्हणून मी सांगतो गेले अडीच वर्ष काय झालं मला माहीत नाही परंतु या पुढच्या अडीच वर्षामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही असं आपल्याला काम करायचं <laughs> <laughs> थोडीफार शिल्लक ठेवा नाही तर नंतर विसरतील लोक तशी तुमची लोक एवढी आले तिकडे प्रेमाने आलेली आहेत आणि एका आपुलकीने आलेले आहेत कोण येते हो एवढं मरायला सहा पाचशे सहाशे किलोमीटर तंगडतोड करत त्या गाडीमधून धक्के खा खड्ड्यामधून ट्राफिकमध्ये कुणाला पडली आहे एवढी पाऊस तुफान सगळं हे एक प्रेम आहे तुम्हाला एक विश्वास अब्दुल सत्तारवर भाईवर आहे आणि तुम्हाला एक वाटतं बाबा चांगला माणूस एक मुख्यमंत्री झाला आहे बरोबर ना चांगला माणूस झाला आहे आणि तुम्हाला मी सांगतो मी नेहमी आयुष्यामध्ये एकच सांगत असतो सत्ता येत असते जात असते सत्ता बदलत असते सत्ता परिवर्तन होत असतं हे कायम कुणाच्या नावावर लिहून ठेवलेलं नसतं कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो परंतु जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा लोकांसाठी एवढं काम करा एवढं काम करा की जेव्हा तुम्ही सत्तेत नसाल त्यावेळेस देखील चार पा बहावीस लोक तरी तुमच्या ब तुम्हाला बघून थांबले पाहिजे <laughs> की बाबा हा एक चांगला माणूस होता असं काम कधी करू नका की तुम्ही सत्तेतून बेदखल व्हाल तेव्हा लांबून बघूनच रस्ता दुसरा मार्ग हरामी होता बैमान होता असं बोलता येणार नाही असं बोलू नये एवढंच काम करायला पाहिजे आयुष्यामध्ये बघा इथे बाळासाहेब आहेत दिगेसाहेब आहेत मी नेहमी स्वतःशी बोलत असतो परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो माझ्याकडून जेवढं काय होईल ते चांगलं घडवून घे मी मेहनत करणारा माणूस आहे कष्ट करणारा माणूस आहे माणूस बघा जन्माला आला आहे तो एक दिवस जाणारच आहे परंतु हे दोन दैवत आजही या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या तस्वीरीला नमन केल्याशिवाय कुठला कार्यक्रम सुरू होत नाही हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये आल्यानंतर जन्माला चांगलं काम करून जायचं की मागच्या जी गेल्यानंतर देखील पिढ्यान पिढ्या लोकांनी त्याच्या कामाची त्याच्या कार्याची आठवण ठेवली पाहिजे एवढं आपण जर बाळगलं तर शंभर टक्के माणूस काम करू शकत नाही परत जे सत्तापद मिळालं आहे त्याचा वापर सदुपयोग लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण केला पाहिजे आणि तोच प्रयत्न हा तुमचा एकनाथ शिंदे करेल एवढीच खात्री आपल्याला देतो आणि एक तुमचा हक्काचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री आहे एवढाच विश्वास तुम्ही बाळगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत होते अब्दुल सत्तार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला एकही आमदार पराभूत होणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी यावेळेला दिलेली आहे मुंबईतल्या रवींद्रनाट्य मंदिरामध्ये हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला होता काही वेळापूर्वी आपण पाहिलं अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कारही केला पण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांनी यावेळेला भाष्य केलं